नमस्कार. भारतभूमी भ्रमंत करत असताना आज आपण महाराष्ट्र राज्यात आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये संतांची भूमी ओळखली जाणारी पुणे या जिल्ह्यात आज आपण आलेलो आहोत. अगदी ऐतिहासिक असे ह्या पुण्याच्या 2 किलोमीटर अंतरावर असलेले सद्गुरु श्री शंकर महाराज धनकवडी या ठिकाणी स्थानपन्न झालेले आहेत. चिरंजीवी समाधी म्हणून ओळखले जाणारे सद्गुरु श्री शंकर महाराज या ठिकाणी वास्तव्य केलेले आहेत. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे या ठिकाणी समाधीपाशी जाण्यासाठी प्रवेशद्वार दिसत आहेत. आपण त्या ठिकाणी जाणार आहोत, तर चला आपण मध्ये जाऊया. या ठिकाणी प्रथमदर्शी आपल्याला शंकर महाराजांच्या मठामध्ये प्रवेश करताना इथे सभामंडप दिसेल. अगदी रस्त्याच्या लगत असलेले सातारा पुणे हायवेच्या जवळ असलेले हे मठ आज आपण इथे बघत आहोत. प्रथम प्रवेशद्वार आपण पार करणार आहोत. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी अगदी सुंदर असे प्रशासनाने मठाने या ठिकाणी योग्य उपाययोजना या ठिकाणी केलेली आहेत. भक्तांच्या दर्शनाला अलोट गर्दी या ठिकाणी होत असते. प्रथमतः याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर इथे भक्तांसाठी चप्पल बुटे स्टँड काढण्यासाठी अगदी योग्य उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्तींना सोयीस्कर ठरेल अशा ह्या प्रांगणात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. ह्या चप्पल स्टँडमधून पुढे आल्यानंतर आपण इथे ट्रस्टींनी उभे केलेले भक्तांसाठी भक्तनिवास ह्या ठिकाणी उभारलेले आहेत. अगदी अल्पदरात असलेले हे रूम्स पूजा अर्चेसाठी तसेच इथे राहण्यासाठी इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या प्रवेशद्वाराच्या मठाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथे मोकळे पटांगणात ह्या ट्रस्टीची बिल्डिंग ह्या ठिकाणी दिसेल. पुढे आल्यानंतर आपल्याला समाधी मठाच्या समोर असलेले इथे ऐतिहासिक अशी ही विहीर जी शंकर महाराजांच्या कार्यकाळात या ठिकाणी होती, तसेच इथे औदुंबर दत्त मंदिर इथेही आपल्याला बघायला भेटेल. तसेच हनुमंताचे या ठिकाणी मंदिर या प्रांगणात इथे उभारलेले आहेत. अगदी ऐतिहासिक असलेल्या ह्या वास्तू आज आपण बघत आहोत. आपल्याला प्रथम समाधी दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागते. आपण बघू शकता की भक्तांचा या ठिकाणी अलोट इथे गर्दी आपल्याला समोर दिसेल. अगदी योग्य रांगेने आपण पुढे सरकत आहोत. भक्तीचा पाराव या ठिकाणी फिटत नाही एवढे हे भक्तिमय वातावरण आज आपण इथे बघत आहोत. गर्भगारात जात असताना आपल्याला समोर दिसते की श्री स्वामी समर्थ तसेच शंकर महाराजांचे स्थानपन्न असलेली ही जागा आज आपण इथे बघत आहोत. समोर आपल्याला सुंदर असे शंकर महाराजांची मूर्ती आणि त्यापुढे असलेले पादुका आणि त्याच्याखाली असलेली ही समाधी, ही चिरंजीवी समाधी अनादिकालासाठी मनुष्यासाठी मार्गदर्शन ठरलेली तसेच त्याच्या जीवनाचं सार्थक कसं व्हावं याचे मार्गदर्शन करणारी ही समाधी आज आपण इथे बघत आहोत. शंकर महाराजांचे पवित्र असे दर्शन घेऊन आपण आपल्या जीवनाचं आनंद या ठिकाणी शरणागत होऊ. अगदी आपल्या मनोभावे आपल्या शरीरातली ऊर्जा या ठिकाणी द्विगुणित झाल्याशिवाय आपल्याला आढळणार नाही. त्यांचे जीवनचरित्र आज आपल्याला मार्गदर्शन म्हणून ठरते. स्वामी समर्थ आणि दत्तरूप असलेले श्री शंकर महाराज यांची ही समाधीस्थळ आज आपण इथे बघत आहोत. समाधीस्थळातून आपण इथे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण हे प्रांगण बघत आहात. या ठिकाणी मोफत अशी खिचडी वाटप इथे 24 तास होत असते. प्रशस्त असे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. आज आपण इथे शरणागत होऊन श्री शंकर महाराजांना इथे नमोभावे वंदन करून या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.